नमस्कार। शिवसेना नेते संजय राऊत यांनी भरपत्रकार परिषदेत आक्षेपार्ह शब्द काढल्याने राज्यातील राजकारणात वाद निर्माण झाला आहे। संसदेच्या आवारात चालू असलेल्या निलंबित खासदारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेटी घेतल्या। भेटीवरून वाद सुरू झाला। परिणामी आता संजय राऊत यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या जहरी भाषेत टीका केली आहे। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत चुत्या हा शब्द वापरला होता, परिणामी त्यांच्यावर राणे यांनी जहरी टीका केली आहे। निलेश राणे म्हणाले की आज संजयने लाइव पत्रकार परिषदेमध्ये शेलक्या शिव्या घातल्या, पण त्यावर आक्षेप कोणी घ्यावा। पवार इतर वेळेला दुसऱ्याची संस्कृती काढतात, पण संजयला काही बोलणार नाही कारण त्यांचा घरगडी आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे। इतकीच टीका करून न थांबता राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत टीका केली आहे। उद्धव ठाकरे बोलणार नाही कारण शिवसेनेला अधूनमधून शेण खायला संजय घालतो, अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली आहे। संजय राऊत यांच्यावर टीका करताना निलेश राणे नेहमी त्यांचा एकेरी उल्लेख करतात, हे विशेष आहे। दरम्यान संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या टीकेवर राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। मी कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही, मी योग्य शब्द वापरल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले आहे। तरीही संजय राऊत यांच्या वक्तव्यानं राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे, हे मात्र नक्की। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।